महाराष्ट्र के कई स्कूलों में बच्चे नकल करते हैं, इसलिए हम नकल मुक्त अभियान लागू करने का प्रेजेंटेशन कैबिनेट रखा है। इसी जानकारी आयोजक पत्र परिषद में दीपक केसरकर द्वारा दी गई है। परंतु मी आशा पालक मंत्री म्हणून सूचना केलेली आहे की मायनर असलं तरी तुम्ही अटक केली पाहिजे। अटक केली की घरच्या लोकांना कळतं, भले त्याला तुम्ही तुरुंगात ठेवू शकता, परंतु घरच्या लोकांना हे रिअलाइज झालं पाहिजे की दुसऱ्याला आपला मुलगा तुरुंगात जाणार आणि त्यावेळेला ते स्वतःच्यावर कंट्रोल करायला लागणार। शेवटी मुलांवर कंट्रोल कोणी करायला असतो? पालकाने। आज पालकांना वेळ नाही आहे आणि म्हणून या बाबतीत मी अतिशय स्ट्रिक्ट आहे। ही मोहीम मुंबईमध्ये राबवली जाणार आणि अत्यंत कडकपणे राबवली जाणार, हे मी मुंबईचा पालकमंत्री म्हणून आपल्याला। एक गोष्ट अशी आहे, काल आम्ही ज्यावेळेला प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करण्याचा हल्ली महाराष्ट्रामध्ये प्रयत्न होता आणि महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती। महाराष्ट्रामध्ये एखादा मनुष्य चुकला तर त्याला माफ करण्याएवढं मोठं मन हे महाराष्ट्राचं नेहमीच राहिलेलं आहे। तुम्ही राज्यपाल महोदयांच्या संदर्भात बघा की कुठलेही राज्यपाल आजपर्यंत गडकिल्ल्यावर गेले नाही, शिवनेरी किल्ला ते स्वतः चालत गेले। म्हणजे त्यांना छत्रपतींच्याबद्दल आदर असल्यानंतर, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आदर असल्याशिवाय ते गेले नाहीत। बोलताना चुकले तर ते मुळातच आपल्या भाषेतले नाही आहेत, ते हिंदी भाषिक आहेत। त्यामुळे अनेक वेळा बोलताना चूक होऊ शकते। आणि दुसरी एक चूक मला अशी वाटते की आपण मोठ्या माणसांच्या चुका काढू शकत नाही, परंतु राज्यपाल महोदय वगैरे ह्यांचं भाषण तयार करून दिलेलं असतं त्यांच्या डिपार्टमेंट सचिवालयाला आणि नेहमी त्यांनी वाचायचं असा प्रोटोकॉल आहे। हे आमचे जे राज्यपाल होते ते शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळे ते अत्यंत ब्रिलियंट आहे, त्याच्यामुळे ते डायरेक्टली भाषण करायचे आणि ते डायरेक्ट भाषण करणं बऱ्याच वेळेला एवढ्या चांगल्या माणसाला तो एक डिसएडव्हान्टेज ठरला। त्यांना बोलायचं कुठल्या दृष्टीने असेल आणि ते बोलले काय याच्यामध्ये नेमका फरक व्हायला लागला आणि त्याच्यामुळे हे सगळे गैरसमज निर्माण झाले। परंतु ज्यावेळेला त्यांच्या लक्षामध्ये आलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात एक दोन वक्तव्यामुळे महाराष्ट्रातली जनता दुखवली गेलेली आहे, तेव्हा त्यांनी स्वतः राजीनामा दिला। त्यांचा काही केंद्र शासनाने राजीनामा मागितलेला नव्हता। सरकारच्या भावना त्या पर्टिक्युलर विषयाच्या संदर्भात आम्ही केंद्र शासनाला कळवलेल्या होत्या, म्हणजे काय आमच्या भावना प्रक्षुब्ध असं बिलकुल नाही, परंतु ती कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे। ते एक सदहृदय मी स्वतः एक्सपिरियन्स केलेला आहे की शिक्षण मंत्री म्हणून मला ते एवढा मान द्यायचे की त्यांना ते स्वतः शिक्षक होते आणि ते म्हणजे अतिशय म्हणजे निर्मळ मन जे त्यांनी म्हटलं। आता मी असं म्हणायला गेलो तर उद्या ह्याचं राजकारण होऊ शकतं, माझ्यावर ॲलिगेशन होऊ शकतात, कारण काही लोक असे आहेत की ज्यांना राजकारणाच्या पलीकडे काही दिसतच नाही। एखादी गोष्ट पेटवायची आणि त्याच्यावर आपली राजकीय पोळी भाजून द्यायची याच्यातली आम्ही लोक नाही। आम्ही दिवस रात्र काम करू। तुम्ही आता स्वतः बघितलेलं असेल इथं आल्यानंतर माझी सकाळी 7 वाजल्यापासून लोक भेट